परंतु दूध उत्पादक संघाला बदनाम करण्यासाठी, संचालक मंडळाला बदनाम करण्यासाठी हेतू पुरस्कार या ठिकाणी हे उद्योग राज्य सरकारच्या मदतीने प्रशासक मंडळाच्या सहाय्याने या ठिकाणी सुरू आहे. जिल्ह्यातील सर्व दूध उत्पादकांनी 6.5-7 वर्ष या दूध उत्पादक संघाचा कारभार पाहिलेला, अत्यंत पारदर्शी कारभार करण्याचा प्रयत्न या संचालक मंडळाने केलेला आहे, त्याच्यावर विशेष करून माझं विशेष लक्ष होतं. यापूर्वीही विरोधकांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये खोदून खोदून पाहिलं, पण कुठलाही गैरव्यवहार भ्रष्टाचार त्यांना आढळून आला नाही. आता यामध्ये ते सर्वपक्षीय संचालक मंडळ आहे, म्हणजे याचा अर्थ असा आहे की या ठिकाणी चिमनाबा, किशोरप्पा, राजमामा भोळे, 3-3 आमदारांनी सुद्धा या जर गैरव्यवहार म्हटलं तर याला मदत केलेली आहे. मग त्यांनी ते पण याला दोषीच असतील ना. पण तुम्हाला ठाम विश्वास आहे यामध्ये रुपयाचा सुद्धा गैरव्यवहार नाही. तुम्हाला शोधायचं ते शोधा, खोदायचं ते खोदा, तुम्ही तोंडावर पडणार आहात. तर प्रकल्पच मुळात NDDP कडे वर्ग केला, त्यांचा संबंधच काय? उगाच जबाबदारी हा खंडवर टाकून, ज्याला सुनील केदार मंत्री महोदयांनी जर मान्यता दिली नसेल तर हे त्याच्यामध्ये अनियमितता म्हणून दोषी असू शकतात. भ्रष्टाचार नाही आहे. भ्रष्टाचार आणि इरेग्युलरिटी ज्याच्यात अंतर आहे, हा काही गैरव्यवहार किंवा नाही आहे. वसूल करा, मग हे करा, हे नुसते यांचे नाटकं चाललेलं आहे. दुसरं काहीतरी शोधा. आता ह्यात काही शोधून तुम्हाला मिळणार नाही. अन्य काहीतरी शोधा. आणखी किती बदनाम करण्याचा प्रयत्न करणार आहे? कधी हे मंगेश चव्हाण नगरची दुधाची म्हैस पाहिली आहे घरी? कधी कोणत्या डेअरीचा सभासद होता? कधी दूध संघाचा दुरान्वय तरी संबंध आलेला होता? निम्म्यापेक्षा जास्त प्रशासक मंडळामधले सदस्य यांचे दूध डेअरीचे सदस्य नाही, दुधाचा यांचा काही संबंध नाही. निव्वळ या ठिकाणी नाथाभाऊ आणि हे संचालक मंडळ बदनाम करण्याच्या हेतूने सगळं चाललेलं आहे. कुणी यावं, तपासणी करावी. जर त्याच्यामध्ये गैरव्यवहार भ्रष्टाचार असेल तर तो शासन त्याला दोषी धरेल, त्याला दोष होईल ना, त्याला शिक्षा होईल. पण हे मला आश्चर्य वाटतं याच्यामध्ये की मुळामध्ये टंके बेसिसवर जो NDDP ला दिलेला आहे, त्यांनी सगळं केलेलं आहे, त्यांनी व्यवहार केलेला आहे. संचालक मंडळानं जर करायचं, संचालक मंडळाने या ठिकाणी कोणत्याही प्रकारची शिफारस अनुचित केलेली नाही. जे आता हे अधिकारी दोषी असतील मग याला विभागीय निबंधकापासून